इस न्यूज के प्रायोजक है उमामा फैशन विजापुर बेस सोलापुर। रोटरी क्लब जुळे सोलापूर आणि माऊली लँडमार्क यांच्यातर्फे यंदा प्रथमच 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान दररोज सायंकाळी 6 ते 8 या वेळेत छत्रपती रंगभवन येथे डीजे मुक्त सोलापूर या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरचे अध्यक्ष माऊली झांबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। तर या व्याख्यानमालेचे उद्घाटन अश्विनी सहकारी रुग्णालयाचे चेअरमन बिपिनभाई पटेल यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांची विशेष उपस्थिती असेल। तर या पत्रकार परिषदेस सचिव रोटे विक्रम बंडेवार, रोटे संतोष गवळी, रोटे रवी पाटील, रोटे डॉक्टर सुरेश व्यवहारे, रोटे पल्लवी बंडेवार, रोटे गायत्री देशमुख आदी उपस्थित होते। जर टायटल केलेलं आहे डीजी मुक्त सोलापूर, जे आता आपणपर्यंत आपण सोलापूरमध्ये बघतो 185 दिवस जवळपास उत्सव चालतो, प्रत्येक सणाचा प्रत्येक जयंतीचा महापुरुषांचा उत्सव चालतो, त्याला कुठेतरी डीजी मुक्त होण्यासाठी काहीतरी कुठेतरी सिंहाचा खरीचा वाटा रुपये सोलापूरचा असा आमची इच्छा होती। त्यामुळे आम्ही सुरुवातीला आता असा निर्णय घेतला की हे व्याख्यान मारण्याच्या विचाराच्या देवाणघेवाणमधून तो आपण वाटा घ्यावा खरीचा, त्यामुळे आम्ही रंगभवनला हे आयोजित केले 9-10-11 फेब्रुवारीला। 9 तारखेला आपले अच्छी युवा पिढी या विषयावर आमचे शरद तांबळे सर व्याख्यान देणार आहेत। शरद तांबळे 9 तारखेला संध्याकाळी 6:30 वाजताचा व्याख्यानाचा पहिला पुष्प होईल। दुसरं पुष्प जे आहे ते गणेश शिंदे हे नगरहून येतात, काळानुसार बदलले पाहिजे असं म्हणजे त्यांचा एक विषय आहे, तो आहे तो आपण 10 तारखेला संध्याकाळी 6-6:30 वाजता घेतोय। त्याचं तिसरं पुष्प जे आहे ते योजना महाजन दीपस्तंभ फाउंडेशन जळगावचे आहेत, ते अपंगांसाठी काम करतात दिव्यांगांसाठी, आणि त्यांचा विषय जगायचं कशासाठी, असे काही विचारांची देवाणघेवाण समाजामध्ये चांगला मेसेज जावा आणि युवा पिढीला एक वळण लागावं या उद्देशाने आम्ही हे व्याख्यान मालेचे आयोजन केले आणि वक्ते पण त्या हिशोबाने आम्ही आयोजन केलेले वक्त्यांचं। हा रोटरी जुळे सोलापूरचा उद्देश एवढाच होता की बाबा जे आता सोलापूर मध्ये बघण्याचा दृष्टिकोन जो होता, पहिला आपण मिल कामगारांचं घर शहर असं म्हणलं जात होतं, आता अशी चर्चा होती की बाबा सर्व जयंतीचं शहर असं एक चर्चा सोलापूरची बाबतीत निगेटिव्ह जात आहे, ते कुठेतरी तर आळा बसावा, कोणीतरी त्याचा पुढाकार घ्यावा, त्यामुळे रोटरीने असा विचार केला की आपण सुरुवात करावी, त्यामुळे व्याख्यानमालेच्या विचारातून हा आळा युवा आणि आपण बघतोय आता 185 दिवस आता सीपी ऑफिस मधून आम्ही माहिती काढली 185 दिवस जयंती उत्सव आपल्या इथे चालतात, हे डीजी मुक्त असले पाहिजे। फक्त आम्ही पारंपरिक वाद्याला आमचा विरोध नाही आहे, तुम्ही डीजी खेळा, धाडपट्टे खेळा, बाकीचे जे आपले पारंपरिक वाद्य आहेत जे महाराष्ट्राचे आपल्या संस्कृतीचे ते घेतले तर आम्हाला कुठलीही अडचण नाही आहे, परंतु डीजी मुक्त सोलापूर होणं हे काळाची गरज आहे, कारण की सोलापूरला बघण्याचा दृष्टिकोन नेक्स्ट पुण्यानंतर सोलापूरचं डेव्हलपमेंट आता आहे, कारण आम्ही व्यवसायामध्ये जेव्हा आम्ही सर्वजण व्यवसाय घेतो पूर्वीमध्ये आम्हाला असं अडचण येते की बाबा फ्युचरमध्ये आता विमानतळ चालवलं तर आता खूप चांगलं सोलापूरचं फ्युचर आहे, त्याच्यामुळं सोलापूरला बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलला पाहिजे लोकांचा, तो आमचा उद्देश आहे, त्यासाठी आम्ही हा एक रोपटं लावतोय, त्या रोपट्यात नक्कीच तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला चांगलं सहकार्य मिळेल आणि ही व्याख्यान मला यशस्वी होईल आणि यात नक्कीच चांगले युवक घडतील आणि युवकांना एक दिशा मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो। आणि रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन, बच्चों से लेके बड़ों तक एकही चॉइस उमामा फैशन। आमच्या इथे जीन्स, टी शर्ट्स, ट्राउजर्स, शर्ट्स, पॅन्ट्स, जॅकेट्स आदी व्हरायटीज उपलब्ध, तसेच दिवाळी, होळी, रमजानी, बकरी ईद, आंबेडकर जयंतीचेही शॉपिंग करा। आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फॅशन मक्का मस्जिद शेजारी विजापूर वे सोलापूर, संपर्क 9921037494।